ओके, इथे येण्याचं नेमकं आपलं काय उद्दिष्ट आहे आणि आपला परिचय पण सांगा. आपलं इथे येण्याचं उद्दिष्ट काय आहे? इथे येण्याचं उद्दिष्ट म्हणजे जे काय आता दुर्घटनाग्रस्त जे आहे त्यांना एक आपल्याला एक त्यांच्या जीवनाला जी दिशा आणि टन जो भेटलेला आहे त्यांनी त्या जे झालेल्या अपघातग्रस्त झालेल्या अपघातामधून स्वतःला कसं सावरायचं आणि स्वतःच्या एक नवीन आयुष्याला कशी सुरुवात करायची या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. धन्यवाद. तुमचा ऍक्सिडेंट झालेला आहे का? हो, माझा इलेक्ट्रिक शॉक झालेला आहे. इलेक्ट्रिक शॉकने दोन्ही हाताने पाय गेलेले. ठीक आहे, किती जण आता आपण किती जण आलेलो आपण आता इथे? आपण साधारण 10 ते 12 जण आलो. 10 ते 12 जण. बऱ्याच वेळेस जेव्हा असे काही अपघात घडतात आणि तरुणपणी जर कोणाचा हात पाय गेले तर बरेच मंडळी खचून जातो. बरेच तरुण खचून जातात आणि त्या खचल्यामुळे त्यांच्या आयुष्याला आकार मिळत नाही. आणि हे मी ही संघटना ह्या नावाची संघटना चालवत असल्यामुळे माझ्याकडे मोठ्या प्रमाणावर पोरांची संख्या आहे आणि मी बऱ्याच वेळेस आम्ही मोटिवेशन स्पीच वगैरे देऊन त्या पोरांना आम्ही आयुष्य म्हणजे त्यांच्या आयुष्य सुकर करण्याचा प्रयत्न करतो. आणि इथलाही हा प्रश्न असाच आहे की अवघ्या 22 वर्षाचा मुलगा आहे. अवघ्या 22 वर्षाचा मुलगा आहे आणि 22 वर्षाच्या मुलाचे दोघं हात दोघं एक पाय आणि पायाचा पंजा गेलेला आहे आणि तो कुठेतरी स्वतःला कमजोर समजेल किंवा तो स्वतःला माझे पाय गेलेत म्हणून अडखळेल. आमचा प्रयत्न असा आहे की त्याच्यासमोरही सगळे उदाहरणं द्यायचेत की बाबा जगात तुझ्यापेक्षा जास्त अपंगत्व आलेले लोक आहेत, तू उभा राहा, तुझ्या मागे आम्ही आहोत, तुला जेव्हा जेव्हा जे जे गरज पडेल आम्ही तुझ्या मागे भक्कमपणे उभा आहोत. आणि आमचा प्रयत्न असेल संघटनेमार्फत त्याला पाय कृत्रिम पाय देण्याचा.